मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स म्हणजे काय, तर बर्फी बिर्फी सगळं, मग वरती आईस्क्रीम, नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांचं भरपूर रेड मीट, एग विथ येलो, असं सगळं त्याच्याकडून आपल्याला इथे कन्वर्ट करायचं डायट. त्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या कॅलरी कंटेंट प्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आणि तो कॅल्क्युलेशन करून त्याचा तो डायट आपल्याला प्रोग्राम बनवायचा. त्याला डॅश डायट थिअरी म्हणतात. डॅश म्हणजे काय? डायटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन. तर दिस इज कन्सिडर नंबर वन इंटरनॅशनली डायट पिरॅमिड. आणि त्या डायट पिरॅमिड मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं मी दाखवले ते सगळे कन्सिडर करून त्यांचा प्लॅन बनवायचा. आणि हे सगळं करत असताना इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमेन रिलॅक्स फॉर वन डे. म्हणजे काय होतं की आपण जर असं करत गेलो इतकं स्ट्रिक्ट, एवढंच खायचं तेवढंच खायचं, असं ऍक्टिव्हिटी एवढी भरपूर करायची, आणि हे आपण आयुष्यभर करू शकू का ह्या प्रत्येकाने प्रश्न विचारायचा. तर मला काही काही गोष्टी खूप आवडतात. मी जन्मभर सोडू शकेन का ते? नाही सोडू शकेन. म्हणजे तुम्ही काहीतरी एक ठराविक पिरियड करता करता त्यामध्ये 10 किलो वजन कमी केलं 3 महिन्यामध्ये यू फील व्हेरी हॅपी की मी अचीव्ह केलं माझं गोल काय होतं ते. आणि इट इज बोरिंग फॉर कंटिन्यू फॉर लाईफ लॉंग. यू रिव्हर्ट बॅक टू युअर ओरिजिनल स्टाईल. यो यो इफेक्ट म्हणतात त्याला. म्हणजे डबल वेगाने वजन वाढतं. म्हणजे तुम्हाला जर 6 महिने वजन कमी करायला लागले असेल 3 महिन्यात तुमचं वजन वाढतं. आणि त्यांनी ऑर्गनला दोन्ही वेळा धोका बसतो. म्हणजे वजन कमी होताना पण ऑर्गनला थोडासा त्रासच होत असतो आणि वाढतो तेव्हा डबल त्रास. तर हे करू नये म्हणून काय करायचं प्रत्येकाने की 6 दिवस आपला प्रोग्राम फॉलो करायचा. त्यातल्या त्यात आपण बघायचं की कसं आपण चॉईस घेऊ शकतो, काय अवॉइड करू शकतो. ऍक्टिव्हिटी 5 दिवस तरी करूया आठवड्यातून. अगदी 7-8 दिवस नाहीच करायचे, 6 दिवस नाही कमी तर 4 दिवस करूया, 5 दिवस करूया. आपलं 50% जरी प्रोग्राम फॉलो झाला ना तरी आपल्याला इनॉर्मस इम्प्रूव्हमेंट मिळते लाईफमध्ये, एवढं लक्षात. म्हणून त्याला आपण चीट डे म्हणतो, म्हणजे संडे. म्हणून आपण जेव्हा प्रोग्राम घ्यायला देतो त्यांना डायरेक्ट रिकॉल तेव्हा मुद्दाम एक संडे देतो, एक हॉलिडे. त्यावेळेला आपलं सगळं जीवन वेगळं असतं. उशिरा उठणार, हे करणार, ते करणार, एक्सरसाइज जाणार नाही, सिनेमा पाहायला जाणार, हॉटेलमध्ये जाणार जेवायला, असं त्यांना सगळं करा. ते केलं तरच तुम्ही आयुष्यभर तुमचा हेल्दी प्रोग्राम राबवू शकता. नाही तर नाही तुमच्या निश्चयाला तडा जात, तुम्ही निश्चय नाही पाळू शकत. त्यामुळे त्याला डायट हॉलिडे किंवा चीट डे असं म्हणतात.